वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये सिंचन तलावाच्या आउटलेटच्या नाल्याची भिंत फुटली, यामुळे संपूर्ण शेतात पाणी साचल्यानं पिकांसह सुपीक जमिनींचंही नुकसान झालंय. या शेतातला राडारोडा विहिरीत गेलाय, त्यामुळे विहीर पूर्णपणे दगडानं आणि गाळानं भरली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी होतीये. मुंबईतील खड्ड्यांविरोधात मनसे रस्त्यावर आली. खड्डे भरण्याच्या नावाखाली मनपा धूळफेक करत असल्याचा आरोप मनसेनं केला. मुंबईतल्या रस्त्यांवर पावसामुळे खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालंय, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. मुंबईतल्या परळ ब्रिजवर खड्ड्यात 3 ते 4 पेवर ब्लॉक टाकून त्यावर डांबर मिश्रित खडी टाकली जाते. रविवारी मध्य पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर ठाणे कल्याण दरम्यान 5वी आणि 6वी रेल्वे मार्गिका सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद असेल, तर पश्चिम मार्गावर मरीन लाईन्स ते माहीम डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर. स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी. आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. पनवेल ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. म्हाडाच्या वतीनं मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. मुंबईतील 4082 घरांसाठी 1,20,144 अर्ज मिळाले. आता हे अर्ज संगणकीय सोडतीत सहभागी होणार आहेत, तर सर्वाधिक अर्ज उन्नत नगर गोरेगावच्या घरांसाठी आले. आयटीआर फाईल करण्यासाठी करदात्यांकडे आता फक्त 3 दिवस शिल्लक आहे. आतापर्यंत 5 कोटी करदात्यांनी टॅक्स रिटर्न फाईल केलंय. आयकर विभागानं ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. गेल्या 6 महिन्यात 4 वेळा टेल स्ट्राईक केल्याप्रकरणी इंडिगो कंपनीला नागरी विमान संचालनालयानं 30 लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी डीजीसीएने कंपनीचे विशेष लेखापरीक्षण केलंय. कंपनीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी ठपका ठेवलाय. सह्याद्रीची उंची म्हणजे